वळत पुढच्या बातमीकडे. शरद पवार यांचा वाढदिवस येतोय आणि त्यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीकडून विविध योजना आखल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. महाशरद डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळेस केली आहे. धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. महाशरद हे दिव्यांग व्यक्तींसाठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऍप देखील लॉन्च करण्यात येणार आहे. या ऍपद्वारे ई क्लास रूम स्पर्धा परीक्षांचं नोट्स ई लायब्ररी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. या सगळ्या संदर्भातली माहिती धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महाशरद म्हणजे नेमकी आपल्याला सांगायचं झालं महा हे महाराष्ट्राचं आहे. यस सिस्टीम फॉर एच हेल्थ ए अँड आर रिहॅबिलिटेशन ए असिस्टन्स फॉर अँड डी दिव्यांग असं हे महाशरद पोर्टल आपण उद्यापासून दिव्यांगासाठी उपलब्ध करून देतो. या ऍप्लिकेशन मध्ये ई लायब्ररीचाही समावेश आहे. यात शासनाने विविध अहवाल सामाजिक न्याय विभागाच्या निगडीत साहित्य जागतिक दर्जाचे सुसंगत साहित्य राज्यातील पुरोगामी विचारांचा समाजसुधारकांचा विचार व साहित्य या ई लायब्ररीमध्ये मोफत उपलब्ध करून आम्ही देणार आहोत.